मुख्यमंत्री साहेब, ईव्हीएमच्या चटक्यांपेक्षा दुष्काळाचे चटके थोडे उष्ण असतात. तुम्ही शेतकरी कधी पाहिलाच नाही आणि दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता शेत पाहिलाय ना. भेगाळलेली जमीन तुम्हाला दिसेल, त्याचं आभाळ फाटलेलं. तुम्हाला फक्त विहिरी दिसतील, पण कोणती सूक्ष्मदर्शिका दाखवेल तुम्हाला त्याचं रक्त आटलेलं. कर्जमुक्ती कोणाला मिळाली ही यादी लावण्यापेक्षा 4 वर्षात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याची यादी लावा. आणि बघा, तुम्ही जिंकलायत की हरलाय. अहो, त्या यादीतल्या शेतकऱ्यांना दुष्काळाने नाही, तुमच्या घोषणांनीच मारलंय. माझ्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद हरलाय तो बघा सरकारी तिजोरीत दिसतोय. माझा बाप रोज थोडा थोडा खचतोय आणि स्वतःच्या मरणाचं सरण तो स्वतःच रचतोय. जय जवान जय किसान घोषणा बोलण्यापुरताच बरी वाटते. कुठल्या किसानाची मरण यात्रा ही शासकीय इतमानात केली जाते. आयुष्यभर जगाचा भार डोक्यावर घेऊन जगणाऱ्याचे मरताना तरी उपकार असू द्या. काळ्या आईच्या वीर पुत्राला मरताना तरी हातात तिरंगा द्या. सरकारवरचा उडाला तसा हवामान खात्यावरचाही विश्वास शेतकऱ्याचा उडाला. 102% पाऊस पडेल असे सांगणाऱ्या हवामान खात्यावाल्यांनो, परतीचा पाऊस येणार नाही हे काय आता 31 ऑक्टोबरला जाहीर करणार? आयुष्यभर काळ्या आईच्या खुशीत पायरोळ उभा राहणारा शेतकरी राजा गळफास घेताना त्याच काळ्या आईपासून 4 इंच वर जातो. अहो, ती 4 इंच म्हणजे तुमच्या सरकारचा वर्तमान काळ आहे आणि त्याने घेतलेला गळफास म्हणजे तुमच्या सरकारचा भविष्य काळ आहे. मंत्रालयातील उंदीर मेट्रोवर स्वार होऊन पुण्याचा कालवा फोडला. लवासाला गेले असते तर विषय पगडीवर आला असता आणि दुष्काळात शेतकरी घोषणांच्या पावसातच मेला असता. आजकाल शेतकऱ्यानं पिकवलेलं अन्न खाणाऱ्या जनतेलाही शेतकऱ्याबद्दल काहीच वाटत नाही. कुणास ठाऊक लोक असे कसे बदलतात? आठवून सांगा, कुठल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही लॉंग मार्च काढतात? उपकार करा, पण आता दुष्काळावर अभ्यास सुरू करू नका. हात जोडून विनंती आहे, दुष्काळ अर्थींना मदत करू हा एक जुमलाच होता असे जाहीर करू नका. एसी मधून बाहेर पडून तुम्ही कराल 10 मिनिटं दुष्काळाची पाहणी, पण मुख्यमंत्री साहेब विचार करा, याच काळ्या ढेकळांना हिरवगार रान पिकवण्यासाठी माझा बाप कसा करत असेल नांगरणी आणि पेरणी. आमचा बाप आम्हाला खाऊचं दाखवतो, तसे तुम्ही आमच्या बापालाच कर्जमुक्तीचं आमिष दाखवलं. तत्वता नावाच्या त्या एका शब्दामध्ये तुम्ही आमच्या बापाला 1 वर्षाचं. आजही अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना कुणास ठाऊक तुम्ही दुष्काळ यादीतून त्या तालुक्यांना का वगळलं? तुम्ही 7-12 कोरा करणार होता, तुम्ही तर कुटुंबच कोरी करणी लावलीत. उपकार झाले असते, आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत टिकू द्या एवढी महाराष्ट्राच्या लेकींची अर्थहाक ऐकली असती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.